काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज एक दिवसाच्या वर्ध्यात दौऱ्यावर येत आहेत. सकाळी सेवाग्राम आश्रमाला भेट दिल्यानंतर राहुल गांधी पंचायत राजच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यंदा काँग्रेस ग्रामीण भागातील परिस्थितीचा आढावा घेऊन आपला जाहीरनामा तयार करणार आहे. त्यासाठी सेवाग्रामला काँग्रेसच्या राज्यभरातील जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांसह जवळपास 250 पदाधिकाऱ्यांशी बैठक घेणार आहेत. निवडणूक लक्षात घेता पक्षाची ताकद कशी मजबूत करता येईल आणि विजय मिळविता येईल या बाबतीतलं मार्गदर्शन राहुल गांधी करणार आहेत. या बैठकीला राज्यभरातून 3 ते 4 हजार पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. लोकसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये जाहीरनामा काय असावा एकूणच काँग्रेस पक्षाचा, त्या दृष्टिकोनातून सगळ्या स्तरातील लोकांसोबत चर्चा राहुलजी करतायत आणि संपूर्ण देशामध्ये सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी महिलांसोबत, युवकांसोबत, इतर क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांसोबत, इतर ज्या ज्या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांसोबत राहुलजी जाहीरनाम्याच्या संदर्भामध्ये त्यात समावेश कुठल्या विषयांचा करावा या संदर्भामध्ये त्यांच्याशी संवाद करतायत आणि तशाच प्रकारचा संवाद एक सेवाग्रामला सुद्धा त्यांनी आयोजित केलेला आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.